बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्यात, अर्थात वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बातमीपत्रात। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे। कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकला नसल्याने कांदा लिलाव बंद पाडण्यात आलेत। याच पार्श्वभूमीवर आज येवल्यात व्यापारी संघटनेची बैठक पार पडणार आहे। लासलगाव एपीएमसीतील 500 हून अधिक व्यापाऱ्यांना सहकार आणि पणन विभागाने नोटीस बजावली आहे। कांदा लिलाव बंद केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। जवळपास 2 लाख क्विंटल कांद्याचे लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांना नाहक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी लिलावातून बाहेर पडल्याने दुसऱ्या दिवशी 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव होऊ शकलेले नाहीये, त्यामुळे 40 ते 50 कोटींची उलाढाल थंडावली आहे। राज्यात गुरुवारी सर्वदूर पाऊस झालाय। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे। पावसाची स्थिती शनिवारी रात्रीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे, तर रविवार नंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर येवला शहरात जोरदार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून आत्ताच लागवड केलेल्या कांद्याला या पावसाचा फायदा होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दमदार पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी नदी नाले कोरडे आहेत आणि त्यामुळे पाण्याची टंचाई कायम आहे। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील कोल्हार भागात जोरदार पाऊस बरसलाय। पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झालेला आहे। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे पिकांना जीवदान मिळालंय। संत तुकोबांच्या देहूतील विठ्ठलवाडीत सोनेरी पिकांची वाढ झाली आहे। यंदा समाधानकारक पाऊस झालाय। सोयाबीनच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आणि कृषी विभागानं शेताच्या बांधावर भेट दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केलंय। तर सोयाबीनच्या या वाढीमुळे शेतकरी देखील सुखावलाय। राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै दरम्यान तब्बल 1555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। अमरावती विभागात सर्वाधिक 637 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या जून महिन्यात झाल्या। भूगर्भातील पाण्याचे स्रोत कमी होऊ नयेत तसंच उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी हवेली कृषी विभागानं देखूत बंधराई बंधारा तयार केलाय। शेतकऱ्यांना सोबत घेऊन श्रमदानातून हा बंधारा पूर्ण केलाय। या बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे। 23 सप्टेंबर पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीसाठी बुकिंग साईट सुरू होणार आहे। खासगी एजन्सीनं गैरव्यवहार केल्यानं बुकिंग साईट बंद करण्यात आली होती। सिडकोनं म्हाडाच्या धर्तीवरती 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत नैनातील 181 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती आणि सिडकोनं स्वतः बांधलेली 30 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरांची किंमत 35 लाख रुपये ठेवली असती, तरी या घरांची किंमत ही 11 ते 29 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे। शिडहुल, पोयजे, अकुर्ली या परिसरातील ही घरं आहेत। इरशाळवाडी इथं आदिवासी वसाहतीवरती दरड कोसळून 74 जणांचा जीव गमवावा लागला होता आणि ही बाब लक्षात घेऊन शासनानं 16 जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवरती 5000 कोटी रुपये खर्च करून 3000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय आणि या प्रकल्पासाठी डिसेंबरपर्यंत 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी असा प्रस्ताव आदिवासी विकास विभागानं मुख्यमंत्र्यांना पाठवलाय। राज्यभरातील महावितरणच्या जवळपास 3.25 कोटी ग्राहकांच्या घरी दुकानात स्मार्ट मीटर लागणार आहेत आणि त्यासाठी महावितरणनं 6 एजन्सी निश्चित केल्यात। या स्मार्ट मीटरसाठी 26,921 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कुरखेडा इथं तालुक्यातील वीज पुरवठ्यासंदर्भात बैठक सुरू होती आणि या बैठकीदरम्यानच वीज पुरवठा खंडित झालाय। त्यानंतर टॉर्चच्या उजेडात बैठक पूर्ण करण्याची वेळ आली आणि या प्रकारानं संतापलेल्या आत्राम यांनी महावितरण अधिकाऱ्यांना फैलावर घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आजपासून 2 दिवस कल्याणचा दौरा करणार आहेत आणि खडकपाडा भागात ते जाहीर सभा घेणार आहेत। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते करतील आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्व प्राप्त झालंय। महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळावं यासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी इथं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात मोठ्या संख्येनं धनगर बांधव सहभागी झाले होते।
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जळगावातील शिवाजीनगर इथल्या महानगरपालिकेच्या मध्यवर्ती शाळेत प्रौढ शिक्षणासाठी रात्रशाळा सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आणि रात्रशाळेत 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना 10वीपर्यंतचं शिक्षण घेता येणार आहे. रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतलाय. याच पार्श्वभूमीवर 2 संस्थांशी सामंजस्य करार देखील करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने लवकरच शहर आणि उपनगरात लसीकरण शिबिर आयोजित केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र गौरींचं आगमन झालंय. आंबा, केळी, पानबिडा आणि हिरव्या बांगड्या, नारळ या सगळ्या पूजेच्या वस्तू बांबूच्या सुपात घेऊन रायगडातील विविध तालुक्यात सुवासिनींनी ओसा घेतलाय. श्रद्धेनं पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिकांनी पारंपरिक पाणवठ्यावरती 13 वनस्पतींच्या गौरीचं आवाहन केलंय आणि पूजा करण्यात आली. यानंतर गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष पूजा साहित्य आणावं लागत नाही, कारण रानावनात आढळणारी फुलपत्री हीच गौराईस प्रिय मानली जाते. बारामतीत गौरी गणपतीसाठी चांद्रयान मोहिमेवर आधारित सजावट करण्यात आलेली आहे आणि चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरवण्यात भारताला यश आलं आणि याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन देखील या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलंय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील विविध गणपतीचं दर्शन घेतलंय. कार्यकर्त्यांसह अनेक लोकांच्या घरी जात केसरकरांनी बापाची पूजा देखील केली आहे. न चुकता दरवर्षी वेळ काढून लोकांच्या घरोघरी जाऊन दर्शन घेत असल्याचं केसरकरांनी यावेळी सांगितलं. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानिमित्त हजारो गणेश भक्त घराबाहेर पडतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं गणेश विसर्जनाच्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मावळातील निलेश ठाकर यांनी तुकाराम महाराजांचा देखावा घरगुती गणपतींमध्ये साकारलाय. त्यांनी घरात पालखी प्रस्थान सोहळा साकारला असून यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केलाय. कागद, लाकूड आणि पर्यावरणपूरक रंगाचा त्यांनी वापर केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू शहरात गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आरतीत शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्मातील प्रमुख लोक सहभागी झाले होते. या निमित्तानं सर्वधर्म समभावाचा संदेशही देण्यात आला. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागानं शिक्षकांच्या घेतलेल्या क्षमता चाचणीवरून आता शिक्षक आणि प्रशासन आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. त्यांना पुन्हा एकदा क्षमता चाचणीला बसण्याची संधी देण्यात येणार आहे आणि त्याला गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी उफाटा म्हणत ठाकरे गटाला डिवचलंय. जिल्ह्यात कोणीही विरोधकच शिल्लक नसल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे. नारी शक्ती वंदन महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर झालंय. 215 मतांनी महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय. नवीन संसद भवनातील पहिलं ऐतिहासिक विधेयक म्हणून हे मंजूर झालंय. त्यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्य सरकारसोबत आरक्षणासंदर्भात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर सरकार प्रयत्नशील असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. अहमदनगरच्या चौंडी धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. दरम्यान याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. मात्र तरीही धनगर समाज आपल्या आंदोलनावरती ठाम आहे आणि एसटी आरक्षणाचा GR काढण्याची मागणी शिष्टमंडळाकडून केली गेली आहे. मुंबईत धनगर आरक्षणाची नाही तर भाजप नेत्यांची बैठक झाल्याचा आरोप धनगर नेते भारत सोनार यांनी केलाय. सरकारनं धनगर समाजाची फसवणूक करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलाय.
मुंबईसह महानगर प्रदेशातील रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजना बीएमसी टीएमसी एबीएमआरडीए सिडको म्हाडा आणि इतर प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावरती राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना 1 लाखांच्या मताधिकारानं निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकारी बैठकीत करण्यात आला. कुणाचे आईबाप काढून टीका करणं हे आमदार पदाला शोभत नाही अशी टीका बच्चू कडूंनी पडळकरांवरती केली आहे. लहान लेकरांसारखं टीका करणं सोडून द्या असा टोला देखील त्यांनी लगावलाय. साताऱ्यातील केळघरमधील राष्ट्रवादीची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी आमदार शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीच्या मदतीनं ताफ्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळत असल्यानं भाजपच्या पोटात दुखत असल्याचं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींच्या हमालाच्या वेशातील व्हिडिओवरून भाजपच्या मनविंदर सिंग सिरसा यांनी टीका केली होती. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बदली झालेली असतानाही रुजू न होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट निलंबन करण्यात आलंय. या 4 उपजिल्हाधिकारी आणि 8 तहसीलदारांचा समावेश आहे. ज्यांना वाटतं आम्ही सरकारपेक्षा मोठे आहोत त्यांनाही समज असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. शरद पवारांवर बोलणारे राजकारणातून संपल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी पडळकरांवर केली. ते साताऱ्यात बोलत होते. शरद पवारांवर जेवढी टीका केली जाईल तेवढा महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान जागा होईल असंही ते म्हणाले. लातूर नांदेड महामार्गावरती धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी ममदापूर पाटी इथं मेंढ्या घेऊन महामार्गावरती आंदोलन करण्यात आलं. हिंगोलीतील कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाकडून निदर्शनं करण्यात आली आहेत आणि सौंडीतील उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आलं. परभणीत विद्यार्थी कृती समितीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. बीडमध्ये ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आलंय. मराठवाड्यात एकही कुणबी नाही त्यामुळे प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. गोंदियात ओबीसी वसतिगृहासाठी ओबीसी समाजाकडून भीक मांग आंदोलन करण्यात आलं. 6 वर्षापासून 72 वसतिगृहांचा प्रश्न सोडवला नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. भंडाऱ्यातही ओबीसी वसतिगृहांसाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय. ओबीसी विद्यार्थ्यांकरता 72 वसतिगृह उभारण्यास सरकारनं मंजुरी दिली मात्र निधी अभावी वसतिगृह सुरू न झाल्यानं ओबीसी बांधव आक्रमक झाले. धाराशिवमध्ये ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि महात्मा फुले समता परिषदेकडून ही मागणी करण्यात आली. सोलापुरातील बार्शीत कंत्राटी भरती निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले. तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार आंदोलन छेडलंय. अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जळगावातील एरंडोलमधल्या उतराण गावातील शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं टोकरे कोळी जातीचे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अन्यथा आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय. बातमी नांदेडमधून. नांदेडमध्ये विद्यार्थी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती तातडीनं विद्यार्थ्यांना द्यावी अशी मागणी या आंदोलकांकडून केली गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. जळगावमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून धरणं आंदोलन करण्यात आलंय. वार्षिक बदली प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आलं. कल्याणी शिवारात गांजाची शेती करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. तुरीच्या शेतात 1 एकर क्षेत्रामध्ये आरोपीनं गांजाची लागवड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास सुरू आहे. मुंबईत चारकोप भागात पोलिसांनी ड्रग्ज तस्कराला अटक केलेली आहे. आरोपी जवळील 4,70,000 किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. अंबरनाथमध्ये शिवगंगा नगर भागात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली. ही जी घटना आहे ती सीसीटीव्ही चित्रित देखील झाली आहे. पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
बातमी डोंबिवली होती. डोंबिवलीत मित्रांनी प्रेयसीवरती बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता आपल्या लिव्हिंग पार्टनर सोबत त्याच्या मित्राच्या घरी गेली होती. त्यावेळी पीडितेचा प्रियकर बाहेर गेल्यानंतर आरोपी दिनेश गडारी आणि सुनील राठोडनं तिच्यावरती बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश गडारला अटक केली आणि फरार सुनील राठोडचा शोध सुरू आहे. बुलढाण्यात वाळू माफियांच्या ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली आहे. नांदुरातील टाकरखेड ते बेलुरात दरम्यान हा अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 3 ते 4 जण जखमी झाले. परभणीतील जिंतूर बस डेपोत मृतदेह आढळून आलाय. खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या डोक्यावर आघात झाल्याचं समोर आल्यानं घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रावेरच्या धामोडी इथं बसनं दुचाकीला धडक दिली आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. मृतकाच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल केल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे इथं घरावरती दरोडा टाकण्यात आलाय. यामध्ये एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मारहाणीत एक महिला देखील जखमी झाली आहे. घरातील लाखो रुपयांसह ऐवज चोरीला गेलाय. पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय. नांदेडमध्ये 1 ऑक्टोबरला ईद ए मिलाद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे. ईद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ईद नंतर साजरी करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. मरकज ए मिलाद कमिटीच्या बैठकीमध्ये यासंदर्भात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईचं मंदिर 8 दिवसांसाठी बंद ठेवलं जाणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा गाभारा बंद ठेवला जाणार आहे. ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे ते मात्र गडावरती येऊ शकतात. सातारा पोलीस दलात 15 दुचाकी आणि 5 वातानुकूलित बस दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून ही वाहनं देण्यात आलेली आहेत. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. अगदी लगेच परत येतोय तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.